बुलेटिनमध्ये सविस्तरपणे घडामोडी बघणार आहोत. कायापलट मुंबईचा झालाय, करणार आहोत असा निर्धार सरकारनं केलेला आहे आणि त्याविषयीचीच बातमी सुरुवातीला बघूयात. मुंबई महानगरपालिकेच्या सुशोभीकरणाअंतर्गत 320 विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबई महानगराचं सुशोभीकरण करण्याकरता 500 कामांचा समावेश असलेला एक विशेष प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत अतिरिक्त 320 कामं हाती घेण्यात आलेली आहेत. या कामाचा शुभारंभ करताना मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणं, एकूण 52 किलोमीटर लांबी असलेल्या 111 रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ, तसंच मलनिस्सारण प्रकल्प अंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान उद्घाटनानंतर शिंदे फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव न घेता कामाचं श्रेय घेण्यावरून जोरदार टोला हाणला. आपण कुठलंही काम सुरू केलं की काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालंय. अरे 2.5 वर्षापैकी 2 वर्ष तर ते दरवाजाच्या आतच होते, बरोबर आहे ना? 2.5 वर्षापैकी 2 वर्ष ते दरवाजाच्या आतच होते. म्हणजे 6 महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली. पण काही लोकांची सवय कशी असते की अरे त्याची ऍडमिशन झाली मीच केली, अरे नोकरी लागली मीच लावली, अरे लग्न झालं मीच सोडून दिलं, अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी काही सवय आहे ती सोडली पाहिजे. आता पोरगा झाला त्याच्या कर्तृत्वाने त्याला झाला आहे, लग्न केलं तर त्यांनी ते सोडून घेतलेलं आहे, त्याच्या पसंतीने केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रवृत्ती आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळते, मीच केलं आहे, आम्हीच केलं, आमच्याच काळातलं आहे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही म्हणून तर मुंबईची अवस्था अशी आहे. काही लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे, नक्की होणारच, म्हणून त्यांनी डॉक्टर शोधला पाहिजे. पण तो डॉक्टर पण चहल यांनी आपला, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून डॉक्टर पण उपलब्ध करून दिलेला. त्यामुळे असू द्या, मला काही जास्त काही टीका करायची नाही. आम्ही काम करणारे लोक आहोत. पूर्वी मुंबईमध्ये सकाळी आपल्या गिरण्यांचे भोंगे वाजायचे, आता त्या गिरण्या बंद झाल्यात. सकाळी आता रोज भोंगा वाजतो, त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. बिलकुल आपल्याला द्यायचं पण नाही, आपल्याला काम करत राहायचं. गेल्या अनेक वर्षात जे प्रकल्प थांबले तिथे देवेंद्रजी बसलेले आहेत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात मेट्रोच्या कामांना गती मिळाली, नंतर 2.5 वर्षात थांबलं. बुलेट ट्रेन गती मिळाली, 2.5 वर्षात थांबलं. असे किती प्रकल्प तुम्ही थांबवले हे गेल्या, हे जे काय 2.5 वर्षामध्ये आपण 10 ते 20 वर्ष मागे गेलो. आणि म्हणून आम्ही आल्या आल्या त्याला गती दिलेली आहे, डबल इंजिन लावलेलं आहे, डबल दुप्पट आपण त्याला वेग दिला आहे. मुंबईमध्ये कोस्टल रोड प्रकल्प यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेनं ठेवलं आहे. कोस्टल रोडच्या कामापैकी आत्तापर्यंत 70.48% म्हणजे साधारण 71% काम पूर्ण झालंय आणि 1 नोव्हेंबरपासून कोस्टल रोड मुंबईकरांकरता खुला होणार आहे अशी माहिती बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या वतीनं 12,721 कोटी रुपये खर्च करून हा महत्वाकांक्षी कोस्टल रोड बांधण्यात येतोय. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सीलिंगच्या वरळीच्या टोकापर्यंतच्या 11 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे सुमारे 70% वेळेची बचत होणार आहे. परवा मी जर आपल्या कोस्टल रोडचा आढावा घेतला आणि जर कोस्टल रोडच्या जर रिव्ह्यू मध्ये असं आला की 1 नोव्हेंबरला सर आय एम गिव्हिंग माय कमिटमेंट सर 1 नोव्हेंबरला कोस्टल रोड सुरू होईल सर, आणि 15 मार्चला सर आपल्या दोन्ही टनलचं उद्घाटन होणार आहे सर. 15 मार्चला जे 2 लीक्स दोन्ही टनल पूर्ण झालेले आहे. अशा सर 1 नोव्हेंबरपासून जरी सर आपण 120 मीटर स्पॅन बांधत आहे, परंतु आपण सर वरळीचा जो आपली आम आहे तिथून आपण कोस्टल रोड सुरू करू सर. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.